अंबिका माता शासन गाडीची सुरुवात महाशिवरात्री दिवशी होते. महाशिवरात्रीला सकाळी शासन गाडीच्या वर बसून श्री शंकर भवानी शंकर केदारेश्वराला परवानगी मागायला जाते. त्या परवानगीची पूजा रात्री 11 वाजता केदारेश्वर मंदिरात होते. देवी त्यानंतर त्या दिवशी रात्री तिथंच मुक्काम करते. दुसऱ्या दिवशी सकाळी नगर प्रदक्षिणा करून परत देवी मंदिरात जाते. त्यानंतर रामनवमीच्या दिवशी देवीच्या निघण्याचा प्रवास सुरू होतो. रामनवमी दिवशी संध्याकाळी 8 वाजता देवी शासन घाटीच्या माध्यमातून बाजारपेठ येथे उत्तरकर यांच्या दारात थांबते. त्यानंतर आज सोमवार दिनांक 15 रोजी इथून बाजारपेठेतून मार्गस्थ होते. मार्गस्थ होऊन देवीचा क्रम सुरुवातीला पिसावाडी येथे गणेश मंदिर, त्यानंतर पुढत तोंडल, लोणंद, काळज, फलटण, राजाळे, उद्दट, आसू, पवारवाडी, नंतर इंदापूर, सरडेवस्ती, टेंभुर्णी, पिंपळनेरला हनुमान जयंती दिवशी देवीच्या लग्नाचा उत्सव बघण्यासारखा असतो. त्यानंतर वैराग, बार्शी, गोडगाव मार्गे तुळजापूरला ती पोचते. तुळजापूरमध्ये 4 दिवस तिचा मुक्काम होतो. 4 दिवस मुक्काम झाल्यानंतर परत ती 26 तारखेला मार्गस्थ होते आणि येणाऱ्या परत आज मी जो क्रम सांगितला आपल्याला त्या क्रमाक्रमाने परत शिरवळला अक्षतिथीला पोचते. जिथं थांबते तिथले यात्रा उत्सव असतात. या कामामध्ये शेटे कुटुंबीय, देशमुख कुटुंबीय हे खूप फार मोठे शिरवळचे ग्रामस्थ आणि आजूबाजूचे येणारे सर्व खूप ग्रामस्थ म्हणजे रामनवमीला आपली शासन गाठी बाहेर निघते. तिथून अक्षतिथीला परत येतोपर्यंत जवळजवळ 5 लाखाच्या वर लोक दर्शन घेत असतात. यावर्षी आता साधारणतः आत्ता तर पब्लिक मला साधारणतः 25 ते 30 हजार पब्लिक दिसते पूर्ण. आता माझ्यावर चालत साधारणतः 200 ते 250 लोक आहेत. आता निघालोच की आम्ही शिरवाच्या पुढे 7 नंतर. हां, गाडीची प्रथा खूप प्राचीन असून साधारणतः माझी 22वी पिढी काम करत आहे. काळापासून चालू असून साधारणतः निजाम म्हणजे अली अकबर शहापासून ही चालू आहे. या शिरवळ हा एक परगणा होता. या शिरवळ परगण्यामध्ये 40 गावाच्या अंदर या देवीचा उत्सव चालू होत होता. या उत्सवासाठी फार फार मोठा